नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करूया। शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले। शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी रणनीती आखली आहे। पोहरादेवी इथल्या सुनील महाराज यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलेला आहे। पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखली जाते। या ठिकाणी महंतांचा बंजारा समाजावर मोठा प्रभाव आहे। सुनील महाराज गेल्या काही दिवसांपासून संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत। शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर संजय राठोड यांनी 4 तास ताटकळत ठेवल्यामुळे महंत नाराज झालेत। राठोड यांना चर्चेसाठी वेळ नसल्याचा आरोप त्यांनी केलेला होता। तसंच संजय राठोड आणि माझा कोणताही संबंध राहणार नसल्याचं सुनील महाराज यांनी स्पष्ट केलं। मंत्री संजय राठोड यांना घेरण्याची रणनीती आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आखल्याचं पाहायला मिळत आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, एकंदरीतच सुनील महाराज यांनी आता शिवबंधन बांधल्यानंतर संजय राठोड यांची येत्या काळात अडचण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते, प्रणाली काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच, कारण आपल्याला माहिती आहे की सुनील महाराज किंवा महंत सुनील जे आहेत हे संजय राठोड आमदार यांच्या गटाचे होते। संजय राठोड यांचं मंत्रिपद काढून घेतल्यानंतर या सुनील महाराजांनी त्यांना ते मंत्रिपद परत दिलं जावं अशी मागणी केलेली होती। आणि त्याचबरोबर पूजा चव्हाणच्या नावावर जे काही बंजारा समाजाची जी काही निंदा नालस्ती चालू आहे ती थांबवली जावी असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं। परंतु त्यानंतर मात्र राज्यात जे सत्तानाट्य झालं, सत्तांतर झालं, त्यामध्ये सुनील महाराजांनी आपली भूमिका बदललेली आहे आणि सुनील महाराज यांनी आपला पाठिंबा हा उद्धव ठाकरे गटाला दाखवलेला आहे। आणि म्हणूनच आज शिवबंधन बांधण्यासाठी ते मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे। थोड्या वेळातच ते हातावर शिवबंधन बांधतील आणि त्यानंतर बाहेर येतील, त्यानंतर आपल्याला त्यांची प्रतिक्रिया जाणून घेता येईल। परंतु कुठे ना कुठे मंत्री संजय राठोड यांना त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात घेरण्याची तयारी ही शिवसेनेनं ठाकरे गटानं सुरू केली असं म्हणायला हरकत नाही। कारण जरी संजय राठोड यांच्या निमित्तानं शिवसेना हा पक्ष तिथं वाढलेला असला तरी आता मोठ्या प्रमाणावर तिथे शिवसेनेचे कार्यकर्ते तयार झालेले आहेत आणि याच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संजय राठोड यांच्या शिंदे गटामध्येच गेल्यानंतर एक फूट पडलेली आहे। या फुटीचा फायदा आता उद्धव ठाकरे घेतील आणि महंत सुनील यांना आपल्या बाजूने ते वळते करणार आहे। पुढची रणनीती काय असणार आहे, महंत सुनील हे निवडणुकीच्या राजकारणात उतरतील का किंवा संजय राठोड यांच्या पुढे ते ठाकरे गटामधून एखादा नवीन उमेदवार पुढे आणतात का, या सगळ्या गोष्टी आपल्याला येत्या काळात बघाव्या लागतील। परंतु संजय राठोड यांना घेरण्यासाठी ठाकरे गटानं सुनील महाराज यांनाच आपल्या मध्ये सामील करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न थोड्या वेळातच आपल्याला यशस्वी होताना दिसणार आहे। कारण हे सुनील महाराज मातोश्रीवर दाखल झाले, थोड्या वेळात ते आपल्या हातावर शिवबंधन बांधतील आणि त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करतील। बरं, प्रणाली, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि या